श्रीमद भगवद्गीता जीवन जगण्याचं एक सूत्र आहे आणि म्हणूनच गुजरात सरकारने शालेय शिक्षणात भगवद्गीता शिकवण्याचा जो निर्णय घेतला तो अतिशय उत्तम निर्णय आहे। महाराष्ट्र सरकारने सुद्धा श्रीमद भगवद्गीता ज्ञानेश्वरी तुकाराम गाथ्यासारखं महाराष्ट्रातलं संत साहित्य याचा समावेश आपल्या शालेय शिक्षणात केला पाहिजे आणि जेणेकरून महाराष्ट्रातली भावी पिढी ही संस्कारक्षम होईल, त्यांना महाराष्ट्राची संस्कृती परंपरा याचं ज्ञान असेल, या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि म्हणून कोणतंही राजकारण न आणता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे आमची मागणी आहे की महाराष्ट्रात सुद्धा श्रीमद भगवद्गीता आणि संत साहित्य या आध्यात्मिक शिक्षणाचा समावेश करावा।